पुण्यातील गणेशोत्सव हा सगळीकडेच चर्चेचा विषय असतो मात्र यंदाच्या उत्सवावर कोरोनाचं मोठं संकट आहे हेच संकट ओळखून पुण्यातील प्रसिद्ध अखिल मंडई गणपती उत्सव मंडळानं यंदाचा गणेशोत्सव सा साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे यंदाचं या मंडळाचं एकशे सत्तावीसावं वर्ष होतं यंदा गणपती प्रतिष्ठापना ही मंडपात केली जाणार नाही आहे कोणताही देखावा यावेळेस नसणार आहे मात्र भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी विविध उपाययोजना करून मंदिरात भाविकांना बाप्पाचं दर्शन मात्र घेता येणार आहे अत्यंत साध्या पद्धतीने हा गणेशोत्सव सा साजरा केला जाणार असल्याची माहिती मंडई गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे कारण मंडईचा गणपती हा प्रसिद्ध आहे लाखो भाविक दरवर्षी या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी येत असतात जवळच मंडई असल्याने गर्दीही मोठ्या प्रमाणात होत असते मात्र गर्दी टाळण्याचा प्रयत्न या उत्सवादरम्यान होणार असल्याचं मंडळानं जाहीर केलं त्यामुळे साहजिकच कार्यकर्त्यांच्या आनंदावर विरजण पडणार असलं तरी सामाजिक हितासाठी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आहे हा जो आता महामारी जी आलेली आहे त्या महामारीच्या अनुषंगाने लोकांना कोणाला त्रास होऊ नये कारण गणपती मंडपात बसवला की गर्दी तेवढी मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि ती होणार होऊ नये आणि त्यातून कुणाला कशाची बाधा होऊ नये म्हणून आपण हा गणेशोत्सव मंदिरात साजरा करतो आहे जेणेकरून लोकांना येणं सोयीचं होईल त्यांच्यासाठी आपण उपाययोजना पण चांगल्या पद्धतीच्या केलेल्या आहेत